नमस्कार, मी तन्मय केतकर. क कायद्याचा या आपल्या चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपले स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, कोणकोणत्या करारांच्या नोंदणीकरता मुद्रांक शुल्क भरावे लागते. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की मुद्रांक शुल्क हा जो विषय आहे आणि याबाबत सगळे कायदे नियम आणि हे सगळं करण्याचे जे काही अधिकार आहेत ते राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे असं आपल्याला देशपातळीवर ह्याबाबत एकसमान कायदा किंवा नियम आढळणार नाही. हे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्य सरकारांनी केलेल्या कायदे नियम यानुसार बदलत जातं. आता कोणकोणत्या करारांवर मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक आहे याची माहितीसुद्धा ह्याच एका कारणामुळे सतत बदलत राहते. उदाहरणार्थ, मृत्यूपत्रावर मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक नाही, किंवा आत्ता जी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुधारणा झाली त्यानुसार काही ठराविक परिस्थितीमध्ये जर बक्षीसपत्र होत असेल, म्हणजे आई वडील, पती पत्नी, मुलगा मुलगी, नातवंड यांच्यामध्ये जर बक्षीसपत्र होत असेल तर अशा बक्षीसपत्राला सुद्धा नाममात्र मुद्रांक शुल्क आहे किंवा मुद्रांक शुल्क नाही असं म्हटलं तरी काही त्यात वावगं ठरणार नाही. त्यामुळे कोणत्या कोणत्या करारांकरता मुद्रांक शुल्क आवश्यक आहे याचं उत्तर त्या राज्य सरकारांच्या नियमांमध्ये अवलंबून आहे. म्हणजे ज्या ज्या करारांवर मुद्रांक शुल्क आकारणी करावी असा शासनाचा निर्णय असेल त्या सगळ्या करारांकरता मुद्रांक शुल्क आकारणी केली जाईल. आणि ज्या करारांवर मुद्रांक शुल्क घेण्याची आवश्यकता नाही किंवा ज्या करारांना मुद्रांक शुल्क भरण्यापासून सूट दिली जाईल अशा करारांवर मुद्रांक शुल्क भरणं हे काही गरजेचं उरणार नाही. आता हे असतं कसं, काही वेळेला विविध योजना किंवा विविध पॉलिसी डिसिजनद्वारे मुद्रांक शुल्क लावलं जातं किंवा कमी केलं जातं. आता गिरणी कामगारांना मध्यंतरी त्यांना जी घरं मिळणार आहेत त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली आहे. काही वेळेला रिडेव्हलपमेंटची जी प्रोजेक्ट असतात त्यामध्ये मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाते. काही वेळेला जे शासन जेव्हा जमिनी घेत असतं एखाद्या प्रकल्पाकरता तर अशा खरेदी विक्रीच्या व्यवहार मुद्रांक शुल्क माफ करण्यात येतो. त्यामुळे मुद्रांक शुल्क आहे की नाही आणि कसा आणि किती हे राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. राज्य सरकार जसा ठरवेल तसा आपल्याला मुद्रांक शुल्क भरायला लागेल. राज्य सरकारने ठरवलं मुद्रांक शुल्क भरा तर मुद्रांक शुल्क भरावं लागेल. राज्य सरकारने जर मुद्रांक शुल्क भरण्यापासून सूट दिली तर साहजिकच त्या करारांवर मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता असणार नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे सद्यस्थितीत मृत्यूपत्र आणि अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे त्या सुधारणेनुसार करण्यात आलेल्या बक्षीसपत्रावर मुद्रांक शुल्क सध्या भरायला लागत नाही. हे दोन गोष्टी वगळल्या तर बाकी जवळपास सर्वच करारांच्या नोंदणीकरता मुद्रांक शुल्क भरणं हे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आहे, कुळ म्हणून हक्क मिळवण्याकरता काय करावं. आता कसं असतं, कुळ म्हणून हक्क मिळवण्याकरता आधी तुम्ही संरक्षित कुळ आहात हे कागदोपत्री येणं आवश्यक आहे. जर संरक्षित कुळ म्हणून तुमचं नाव अगोदरच फेरफारद्वारे लागलं असेल तर मग पुढची कार्यवाही तुम्ही कुळ कायद्याच्या अनुषंगाने करू शकता. मात्र तुम्हाला जर संरक्षित कुळ म्हणून तुमची नोंदच नसेल किंवा संरक्षित कुळ म्हणून तुम्हाला दर्जाच मिळाला नसेल तर त्याच्याकरता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आधी आपल्याला संरक्षित कुळ म्हणून घोषित करण्यात यावं याकरता त्या तहसीलदाराकडे अर्ज करणं आवश्यक आहे. त्या तहसीलदाराकडे अर्ज केला, कागदपत्र सादर केली की मग त्याची सुनावणी वगैरे होऊन त्याचा निर्णय होतो. आणि जर तो निर्णय आपल्या बाजूनी लागला, म्हणजे अर्जदाराच्या बाजूनी लागला, तर त्या माणसाला संरक्षित कुळ म्हणून घोषित करण्यात येतं आणि मग कुळ कायद्या अंतर्गत जे सगळे अधिकार आहेत ते त्याला आपोआप प्राप्त होतात. पुढचा प्रश्न आहे, साठे कराराची मुदत किती असते. आता कोणत्याही कराराची, म्हणजे नुसतंच साठे करार असं नाही, साठे करार किंवा इतर कोणताही करार, त्या कराराची मुदत किती असते याचं उत्तर त्या कराराच्या अटी आणि शर्तींमध्येच असतं. करार कायदा, नोंदणी कायदा किंवा इतर कोणताही कायदा कोणत्याही कराराची, बाबा अमुक कराराची अमुक मुदत, अमुक कराराची अमुक मुदत असं कोणत्याही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही. त्यामुळे कोणताही करार ज्या लोकांमध्ये केला जातो ते लोक जी ठरवतील ती त्या कराराची मुदत. त्यामुळे मग तो साठे करार असो, लीज असो, लीव अँड लेसन असो किंवा अजून काय असो. आता काही करार असे असतात की ज्याला मुदतीचा प्रश्नच येत नाही. उदाहरणार्थ खरेदी खत. खरेदी खत झालं की मालकीच हस्तांतरित होते, म्हणजे त्याच्यात मुदतीचा काही प्रश्न येत नाही.
पण जिथे मालकी हस्तांतरित होत नाही असे जे सगळे करार आहेत, मग ते गहाण आहे, लीज आहे, लीव अँड लायसन आहे, साठे करार आहे, ह्या सगळ्या करारांकरता काही ठराविक मुदत दिलेली असते आणि ती मुदत किती आहे ते त्या करारामध्ये लिहिणं आवश्यक असतं आणि त्या कराराच्या अटी आणि शर्तीमध्ये जी काही लिहिली असेल ती त्या कराराची मुदत. पुढचा प्रश्न आहे की मी जमीन कसत होतो, जुन्या मालकाने नवीन मालकाला जमीन दिली, खंड पावत्या नसल्याने आमचा अर्ज नायब तहसीलदाराने निकाली काढला आहे, आता काय करावं? तर मगाशी किंवा आपण अनेक व्हिडिओमध्ये जे बघितलेलं आहे, कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकरणामध्ये जेव्हा कोणताही आदेश होतो आणि तो आदेश जर आपल्याला मान्य नसेल तर त्या आदेशावर अपील करणं हा एकमेव मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे खंड पावत्या नसल्यामुळे किंवा इतर काही कारणांनी तुमचा अर्ज त्या नायब तहसीलदाराने नामंजूर केलेला आहे, त्याचं कितपत खरं कितपत खोटं हे तुमचं प्रकरण असल्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असेल. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे जर नायब तहसीलदाराचा अर्ज किंवा कोणत्याही इतर अधिकाऱ्याचा अर्ज हा एकदा निकाली काढून झालेला आहे आणि त्याने निकाली काढल्याकरता जो आदेश केला आहे तो जर आपल्याला मान्य नाही आहे तर त्यावर अपिली अधिकाऱ्याकडे अपील करणं हा एकमेव मार्ग आहे. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा काही तरणोपाय दिसत नाही. त्यामुळे ज्या आदेशाबद्दल तुमची तक्रार आहे त्या आदेशाविरोधात अपील करणं हेच आपण करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, मृत्यूपत्रावर अपील करता येते का? मला वाटतं हा प्रश्नच चुकीचा आहे. मृत्यूपत्रावर अपील करायचा काही प्रश्न येत नाही. मृत्यूपत्राला फार तर आव्हान देता येतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मृत्यूपत्र आहे आणि तुमचं असं म्हणणं आहे की ते मृत्यूपत्र योग्य नाही आहे, कायदेशीर नाही आहे, मग त्यात कारणं काही असू शकतं. त्याला मेडिकल सर्टिफिकेट नाही लावलेलं, त्याच्याकडनं जबरदस्तीने करून घेतलं आहे, ही सहीच त्याची नाही आहे, साक्षीदार नाही आहेत, किंवा त्यात लिहिलेली मालमत्ता त्याची नाही आहे, वगैरे वगैरे वगैरे. अपासून ज्ञपर्यंत त्यात अनेक कारणं असू शकतात. पण कोणत्याही कारणावरनं जर त्याला तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर आव्हान असं देता येतं का? निश्चितपणे देता येतं. कुठे देता येतं? तर त्या सक्षम दिवाणी न्यायालयामध्येच एक स्वतंत्र दावा दाखल करून आपण मृत्यूपत्राला असं आव्हान देऊ शकतो. मात्र गंमत म्हणून असं मृत्यूपत्राला आव्हान देण्याकरता दावे दाखल करू नयेत. जर आपली मेरिट चांगलं असेल, म्हणजे आपल्या प्रकरणामध्ये गुणवत्ता असेल, कागदोपत्री पुरावा काही अंशी तरी उपलब्ध असेल, थोडक्यात म्हणजे आपल्याला यशाची जर 50%पेक्षा जास्त खात्री कोण देत असेल किंवा आपल्याला वाटत असेल तर माझ्या मते हे दावा वगैरे करावा. उगीच करायचा म्हणून दावा करून आपला आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नये. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर काय, मृत्यूपत्रावर अपील वगैरे काही करता येत नाही, मृत्यूपत्राला आव्हान देता येतं आणि ते आव्हान देण्याकरता आपल्याला त्या सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये एक रितसर दावा दाखल करायला लागतो. आज आपण काही प्रश्नोत्तरं थोडक्यात पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि आपले प्रश्न आणि शंका आपल्या चॅनलच्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. आपण विचारलेले प्रश्न आणि शंका यापैकी काही निवडक प्रश्न आणि शंका यांना अशाच एका व्हिडिओद्वारे उत्तरं देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. धन्यवाद.